थांब ना पहिले याच करू दे, याचं झालं पहिले पहिले पैसे पाठवून दे, मी सांगतो तुला कन्फर्म कर। हा एक केस निघला हुआ सर, रबाडा का सिमिलर कैसा पता चल रहा प्लास्टिक पता चला? तो ये इसको अभी बर्तन लाओ थोड़ो, इसका इसका जो अंदर का छिलका है ना एकदम खड़क निकलेगा, पूर्ण प्लास्टिक है, पूर्ण प्लास्टिक है, ले डाले क्योंकि अंडे का सीन क्यों निकल रहा है, इनके घर के भर लेते हैं फिर वो सेपरेट नहीं होता। खुद बात होते हैं, देखो इंजेक्शन हमारा मी देतो ते थोडा ना कारण कुठलाही फोडा हे बघ हे बघ हा स्पॉट आहे ताई तुम्ही या इकडे, हे बघा अंडे आपण खातोय ना बघा प्लास्टिकचे अंडे ये देखो हे बघा बॅलन्स किती आहे विक्रम विक्रम निकालो नॉर्मल में नहीं निकाल सकते। हे बघा हे बघा अरे हो यार ओरिजिनल अंडा ला के दिखा कागद बघा किती रफ आहे वाडीसर हे बघा पूर्ण कागद रफ आहे नाही पण ह्याच्यातून त्यांना फायदा काय अरे ये अंड्याची किंमत जी आहे हे रोग पसरवण्याचा आहे। मैंने 40 पण अंडा लिया हुआ है करतो मी बोलतो एक एक बताओ जरा इसका बैलेंस होता है बैलेंस नहीं है। हाँ मैं करती तुम्हें किस्मत रट मी प्रभाग समिति अध्यक्ष संजू आधार वाड़े ज्या ठिकाणी मार्केट मध्ये अंडे कशा पद्धतीने येतात ते मी आपल्याला सांगेन की माझे सहकारी आहेत मित्र माझे की त्यांनी 45 फार्मसी ते आता 45 अंडे त्यांनी मार्केटमधून आणले त्यामध्ये हे सगळं आपल्याला मी दाखवतो त्यामध्ये हे अंडे तयार कसे होतात मी आपल्याला सांगेल की या ठिकाणी हे जे अंडं आहे ह्याचं कवर हे बनवलं जातं त्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी होल बघत आहात प्रत्येक अंड्याला आहेत हे बघा या ठिकाणी असे होल आहेत की ते याच्यामध्ये इंजेक्शनद्वारे हे लिक्विड त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि असे मी आता एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मी फोडून दाखवतो एक आम्ही तत्पूर्वी अगोदर फोडून फोडलेलं आहे आणि मग आम्ही हे बघा हे पूर्ण पाणी आहे हे जे आहे की हे पूर्ण पाणी आहे त्याच्यामध्ये जे निघालेलं आहे आणि हे लिक्विड आहे आणि याच्यामध्ये आता बघा मी आपल्याला हे फोडून दाखवतो की हे फोडल्यानंतर हे फार हार्ड आहे आणि हे जे आहे हे हे ठिकाणी पाणी निघालं आहे सगळं आणि त्याच्यामध्ये हे तयार केलं आणि हा जो आहे हा हे जो छिलटा आहे हे बघा ह्या ठिकाणी कसा हा कापडासारखा आहे हा बिलकुल म्हणजे तयार केलेलं जे आहे त्या पद्धतीनं प्लास्टिक आहे प्लास्टिक हे प्लास्टिक टोटली प्लास्टिक आहे हे आपणास या ठिकाणी निदर्शनास येईल आणि असं ओरिजिनल अंड्यामध्ये कधीही नसतं बघा हे प्लास्टिक आहे हे एवढं आणि ह्या अंड्याचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्मेल या ठिकाणी येत नाहीये बॅलन्स नाही आणि या ठिकाणी हे बघा हे कुठे हे एका ठिकाणी हे आपण ओरिजिनल अंडं जर केलं तर हे बघा हे लगेच तुटल्यानंतर फुटतं आणि त्याचा बॅलन्स वेगळ्या ठिकाणी जातो बघा आता हे याला फोडावं लागतंय म्हणजे याला सुद्धा लिक्विडने हे केलेलं आहे आणि हे ओरिजिनल नसून हे टोटली डुप्लिकेट आहे असं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे पूरा मार्केट आहे त्यामुळे हे जे आहे की अनेक मार्केटमध्ये हा मोठा इश्यू आहे। मी या निमित्तानं माझ्या महिला भगिनींना आणि माझ्या तमाम जनतेला मी सांगेन की याचा वापर आपण कृपया करू नका याच्यामुळे अनेक रोग आपल्या मुलाबाळांना आणि आपण जो खातो आपली इम्युनिटी पॉवर जास्त असतो परंतु आपल्या मुलांच्या इम्युनिटी पॉवर कमी असतात त्याच्यामुळे त्यांना आजार पण लवकर येतं आणि त्याच्यामुळे ते चिडचिडपणा येतो कॅन्सरचा प्रकार या ठिकाणी उद्भवेल तो जेवणार नाही आणि त्याच्यामुळे तो लवकरच तगावेल अशी परिस्थिती सुद्धा लहान मुलांमध्ये येणार आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांना विनंती हे बघा हे जेवढे अंडे आहेत तेवढ्या बऱ्याच अंड्यांमध्ये हे बघा हे होल त्या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक इंजेक्ट केलेले आहेत हे बघा हे बघा हे क्लिअर कट दिसतं हे इंजेक्ट केलेलं आहे हे असे अनेक अंडे आहेत की या ठिकाणी हे बघा हे होल आहे
जे असे होल होलचे हे बघा हे होल आहेत,